तुम्ही गणित चांगला आहे ना, तुम्हाला जर प्रश्न विचारतो, प्रश्न विचारतो, 52 + 36 आता 66 × 3 मल्टीप्लाय म्हणजे गुणिले का भागिले ते सांग. गुणिले 66 × 3 = 198 ₹22 + 56 ₹22 + 56 ₹78 ₹99 + 98 ₹197 66 - 98 उलट निगेटिव्ह ला येते 32 आता 87 × 9 मल्टीप्लाय बाय 9 870 झालं. 870 मधनं 87 वजा करायचं. 70 गेलं, 80 गेलं, 870 मधनं पहिला 70 घालवलं, 800 राहिलं, 800 मधनं राहिलं किती 17 काढा 687 783 89 × 6 89 म्हणजे 8 × 48 = 94 48 × 480 8 × 5 = 13 530 534 87 × 9 झाले का आता 783 79 × 7 57 + 49 = 79 = 63 = 53 = 553 101 × 9 909 200 × 6 1200 6 × 500 3000 8 × 9 99 × 8 आहे ना, म्हणजे 2 वजा केले 198 आहे ना, म्हणजे 99 × 990 बरोबर आहे ना. 990 मधनं 198 झालं, म्हणजे 200 गेले किती राहिलं 790 अधिक 2 792 आम्ही गणित वेगळ्या पद्धतीने शिकलो रे. आम्हालाच माहित नाही आम्ही असं कसं काय शिकलो. लोकांपेक्षा 2 सेकंद वेळ लागेल, याच्यापेक्षा जास्त काही नाही. 990 मधनं 99 वजा करायचं. 9 गेलं राहिले किती 900. 900 मधनं 9 गेलं राहिले किती 891 3000 × 9 69000 मधनं 6000 गेलं 63000 राहिलं 62000 100
करणार होतं सिक्स नाईन डबल झिरो मल्टीप्लाय बाय नाईन ना 62 100 अरे नाद करू नको माझा ते बामट्या.